बरोबर आंब्याचा रस पण सांगते. जेव्हा पण बाजार मी जाणे का ना, समजा चांगले असे केशरी मोठे लांब आंबे बघून आणणे का. केसरी या रंग के? हा नाही, केसरी रंग नाही ग, म्हणजे त्या आंब्याचं नाव असते केसर. हा ते आंबा आणायचा. ते आंबा आणल्याच्या नंतर उसमे चांगला, म्हणजे घरी आणून चांगला आंबा धुणे का. अच्छा. हा आंबा चांगला धुणे का आणि त्याला चांगला असा पिकवणे का, असं धरायचं असं सगळे कुणायचा पिकवणे का. क्या बता रही हूं. अग असा दाबणे का त्याला, असा मऊ करणे का, तो फुटने जायगा. कैसा फुटेंगा, दाबून धरणे का तर कसा फुटेंगा. आजचे असे मळून मळून उसको मऊ करणे का. हा जैसे आटा गुंथते हे, आट्याला असं असं गुंधायचं असतंय, आंब्याला असं असं रस करायसाठी त्याला असं आंबे पिकून ठेवायचे असते. तर चांगलं पिकवणे के बाद उसको असं दाबून सगळी कुई बाहेर काढणे का त्याची. कुई? हा कुई, उसका जो अंदर मी बी राहत ना मोठावाला, वो बाहेर काढणे का. अच्छा. हा आणि बाहेर काढणे के बाद मग सगळा रस असा पिळून बाजूला काढणे का. आता पहिला तो मिक्सर नाही राहत, आता तो बाया सगळ्या हातचे असं चिवडून चिवडून करते त्या. चिवडून चिवडून? हा मतलब असं हातचे असं चिवडणे का आणि तब बनते ती. आता आधी तर मिक्सर आलाय ना. आता मिक्सर आलाय म्हणले के नंतर मिक्सर के भांडे मी डालणे का. हा मेरे शादी में तो दो मिक्सर मिले मुझे. हा हा थांब. तर ते आंब्याचा रस मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणे का. त्याच्यानंतर त्याची उसके अंदर इतकुस इतकुस मीठ टाकणे का, थोडस नमक. हा मीठ नमक डालणे का इतकुस. आणि इत नाही डालणार तर फिर डालणार क्यों. अग जरा चवी ती त्याला म्हणून टाकायचं असतंय ते. हा आणि असला तुम्हारे पास गुड. गुड तो हमारे पास बहुत है बाबा. हा बस 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 माझा एक माझा एक. तर उगा एवढूसा गुळाचा खडा टाकायचा उसमे का. खडा भी डालणे का. खडा कशाला डालणे का, काय खडे माती टाकून रस बनवती काय तू. तो फिर खडा क्या है. खडा क्या है, मी काय बोलत होती. गुड का. हा हा गुळाचा खडा मतलब गुळ थोडासा डालणे का उसमे. अच्छा तुकडा बोला ना. हा हा तुकडा डालणे का. हा आपका भी पता है. मग तुला कोण सांगणार आहे आमरस कसा बनवायचा ते. मतलब खडा आपको मालूम नाही असे. बता बता. आता तर उसमे क्या क्या डाला तरी. खडा डाला था भाभी. किसमे. आमरस में. हा आमरस में गुळा का खडा डाला था. मग गुळा का खडा डालणे का आणि चार आंब्या का रस करणे का. चारी तू कितना भी कर ना, पण मी सांगते ते ऐक ना. चार आंब्या का रस करणे का. तर त्याचे मी अर्धा लिटर दूध डालणे का. अच्छा. हा दूध आजचे से गरम करणे का. गरम करून घेणे के बाद उसको चांगला थंड करणे का. फ्रीज में रखू चलेगा. फ्रीज में नाही रखणे का, असं पंख्या के खाली रखणे का. अच्छा. समजती नाही कुछ नाही, भेजे का सगळा दही करती मेरे. दही भी डालणे का. दही नाही डालणे का. बोला ना दही करते. त्याचं काय आम्रखंड बनविणे का. आता समजा कर जरा. दही नाही डालणे का. दिमाग का दही करती बोली मी. तर मग त्याच्यामध्ये अर्धा लिटर गरम करायचं दूध आणि थंड करून ठेवायचं आधी. आणि उसमे मग ती दही वत दूध वतणे का. दूध अर्धा लिटर दूध वतणे का. कशात. आमरस. अभी कुठं आमरस बनलाय. मिक्सर के भांडे में डालने का. अच्छा. मिक्सर के भांडे में डालने का मग त्याच्यामध्ये थोडी इलायची सोलून टाकणे का. इलायची. हा छोटी इलायची राहत आहे. चार पाच इलायची डालणे का उसमे. हा आता सांग बरं उसमे काय काय डाला महिने. खडा काय. दही और इलायची. दही नाही ग बाई, दूध डालणे का. अर्धा लिटर दूध, चार आंबे का. ठीक आहे आप बोलते हो तो दही भी डाल दे. मतलब दूध भी डाल. दूध. हा दही नाव नाही घेणे का. दही का ह्याच्यामध्ये दही टाकीत नसताय. हा इलायची टाकणे का. गुळ टाकणे का. थोडीशी साखर टाकणे का. म्हणजे जसं तुमको गोड मांगताय तसं थोडी साखर टाकणे का. हितकुसा मीठ भूल गई. हा हितकुसा मीठ टाकणे का. मग ते सगळं मिक्सर मधून गुर. हमारा मिक्सर बिगडा है भाभी, ऐसा गुरूर नाही करता है. गुर 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 ऐसा करता है. मग तू तेवढ्या वेळ गुर 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 करत
थोड़ा वेळ हाँ पण आता मला काय तू त्रास देऊ नको. आता आमरस बनत आलाय परत त्या आमरसाचं पाणी घालून नाश करू नको. हाँ म्हणजे त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणे का, नाहीतर म्हणजे त्यात पाणी भी टाकायचं का? नाही दूध डाला ना भाभी, पाणी क्यों डाला? हाँ मग चांगलं बारीक करून घेणे का मिक्सर मधून? हाँ तर मग जेवढा तुमको पातळ मांगताय घट मांगताय मग तसं तेवढा अंदाज ठेवणे का? हाँ आणि मग ते आमरस को क्या करणे का, एक पातिल्या में ओतणे का? पातिल्या में ओतून झाल्याच्या नंतर ते फ्रीज मध्ये ठेवून देणे का? ओके मेरे फ्रीज में क्यों रखेगी? मेरा फ्रीज बंद है ना. मग तुझा फ्रीज बंद आहे तर मग बरं ठीक आहे जाऊ दे माझ्या फ्रीज मध्ये ठेव. हा फ्रीज मध्ये ठेवल्या के नंतर बदाम काजू तो आप ही डाल देना भाभी, आपके फ्रीज में रखी है. आनंद दी मला, मी टाकते उसमें. चल हाँ मग काजू बादाम घेने का, पिस्ता पण असेल ना तर पिस्ता भी लाने का. हाँ आणि असं बारीक बारीक लांब लांब कापने का, काजू बादाम कापने का आणि त्या आमरसच्या वरून असं सजवणे का? हाँ आणि फ्रीज में ठेवून देणे का? हाँ बरं मेरे ठेवून देणे का. मग जेव्हा नॉर्मल के ज्यादा थंड होत आहे तर ते थंड झालं का मग ते समजा तुम्ही ऐसा पिऊ पण शकताय आणि नाही तर मग दिरडा के सोबत खाऊ पण शकताय. हां दिरडा नाही बताया. हा तर मग तो दिरडा तर अभी सांगणे का आहे ना. हाँ. तू कुठं दम धरतीये? एक एक तर होऊन देणे का? हा तर मग आता बनवणे का दिरड? आमरस हो गया. हाँ तू लिहून रखतीये ना? नाही भाभी मुझे याद रहता है. हा मग जाऊ दे, तुझं डोकं चांगलंय म्हणायचं माझ्यासारखं नाही.